नमस्कार विद्यार्थी मित्रों, टार्गेट कॉम्पिटिटिव एक्झामच्या या व्हिडिओ नंबर 3 मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। आज आपला हा छोटासा व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ नंबर 2 होता त्या 2चं एक्सटेन्शन्स आहे। प्रोबॅबिलिटी मध्ये जे काही नियम्स आहेत, रूल्स आहेत, ते समराइज करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मध्ये करतोय विथ प्रोफेसर बीज। आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस बारकाईने विचार करतो प्रोबॅबिलिटी रूलचा, तर टोटल आपल्याला हे 5 रूल्स दिसून येतात। तर हे 5 रूलचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, तर यामध्ये रूल 1, रूल 2, रूल 3, आपण जर या पद्धतीने रूल जर पाठ करत गेलो ना, ते थोडस आपल्याला अवघड काम होऊन जाईल। त्यामुळे ही रूल्स कशी निर्माण झाली याकडे आपण जर पाहिलं आणि याचा उपयोग कुठल्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला करायचा आहे हे जर समजून जर घेतलं ना, तर हा विषय अगदी सोपा जाईल। आणि हा जर विषय आपल्याला सोपा जर करायचा असेल, प्रोबॅबिलिटीचे रूल जर आपल्याला समजून जर घ्यायचे असेल, तर आपल्याला एक बेस्ट आधार आहे वेन डायग्रामचा। या वेन डायग्रामच्या आधारे आपण जे काही इंडिपेंडेंट सेट आहेत किंवा या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स आहेत, युनियन आहेत किंवा इंटरसेक्शन, या टर्मिनॉलॉजी ज्या पद्धतीने वापरल्या जातात, त्या जर वेन डायग्राम कडे पाहून ही जर सूत्र समजून घेतली, ही रूल जर समजून घेतली ना, तर आपण आपला मार्गस्थ हा आपल्याला इझिली होऊन जाईल। एक एक आपण रूल पाहूया म्हणजे आपल्याला समजून जाईल। एनी प्रोबॅबिलिटी मराठीमध्ये पण आपल्याला पाहता येईल, किंवा सिम्पल एक गोष्ट आपण जी डे टू डे लाईफ मध्ये आपण नेहमी पाहिले जातो, की एखाद्या मुलाखतीमध्ये मला सिलेक्ट होण्याची माझी शक्यता किती आहे, मी सिलेक्ट होणार। सिलेक्शन जर माझं होणार असेल तर त्याला आपण 1 म्हणणार। आणि जर मला पूर्णपणे गॅरंटी आहे की माझा परफॉर्मन्स हा योग्य नव्हता, माझा सिलेक्शन होणार नाही, तर आपण त्याला 0 मार्क्स देणार आहोत किंवा त्याची शक्यता 0 म्हणणार आहोत। परंतु मला या ठिकाणी सांगता येत नाही माझं सिलेक्शन होईल का, माझं सिलेक्शन होणार नाही का, पण मला वाटतं की मला चान्सेस आहेत। मग आपण चान्सेस काय सांगतो, 0.25% मला चान्सेस आहेत, किंवा आम्ही सांगतो की येस मला गॅरंटी आहे 75%ची। ही जी काही 75%, 90% ही जी काही गॅरंटीज आहे, तिला खऱ्या अर्थाने हा आपण नंबर दिला जातो। म्हणजे कुठल्याही इव्हेंट, कुठल्याही संच किंवा कुठलीही घटना आपण जर घेतली, तर या सेट डायग्रामच्या जर आपण मार्फत सोडण्याचा जर प्रयत्न केला, की एखादी घटना आहे, या घटनेला आपण काय म्हटलेलं आहे, सेट म्हणतो, किंवा याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं। आणि जर शक्यता पूर्णपणे जर असेल तर तिची व्हॅल्यू ही 1 असेल, किंवा 1 ही इक्वलंट विथ पर्सेंटेजच्या भाषेमध्ये आपण त्याला 100% असं म्हटलं जातं। किंवा जर नसेल, जर हा जर नसेल, तर तिला आपण हे जे काही नाव दिलं जातं ना, तिला जे काही नाव दिलं जातं, तो हा 0% जो काही आहे, हा इक्विवलंट टू दी आपण जो काही नाव दिलं जातं ना, हा 0%च्या पद्धतीने येतो। म्हणजे ही प्रोबॅबिलिटी जी काही शक्यता असते, प्रोबॅबिलिटी शक्यता ही कमीत कमी 0 किंवा मॅक्झिमम 1 असते, किंवा प्रोबॅबिलिटी 1 किंवा ती 100% या पद्धतीने मी करू शकतो। या पद्धतीनेच माझं उत्तर हे असणार आहे, ही मला गोष्ट समजून येणं गरजेचं आहे। म्हणजे या ठिकाणी सेट नंबर ए, जर मला जर या ठिकाणी जर डायस रोल आउट जर करायचा असेल, तर मला डायस रोल आउट करत असताना त्यामध्ये मला माहिती आहे की टोटल किती डॉट येतात किंवा किती परिणाम येतील, तर मला 6 परिणाम येतील। परंतु 2 येण्याची शक्यता किती आहे या स्पेसवर, किंवा 4 येण्याची शक्यता किंवा 3 येण्याची शक्यता, ही मी पर्सेंटेजमध्ये सांगितली जाते। मग या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू माझ्या प्रॉब्लेम्समध्ये ही पर्सेंटेजमध्ये मी देऊ शकतो किंवा मी फ्रॅक्शनमध्ये देऊ शकतो। हा पॉईंट जरी मला समजला ना, तो मला पहिला रूल हा इझिली समजला। दुसरा रूल की सॅम्पल स्पेस दिला जातो। सॅम्पल स्पेस मिनिंग काय, एखाद्या सॅम्पल स्पेसचा मिनिंग काय, की जे मागचं उदाहरण आहे, सॅम्पल स्पेसचा मिनिंग ज्यावेळेस मी हा डाय रोल आउट करणार आहे, त्यावेळेस मला जे काही सगळे आउटकम जे काही आहे, सगळे अपेक्षित आउटकम किती आहे, त्याची नंबर संख्या किती येते, आपण नंबर संख्या जर पाहिली कुठल्या टेक्निकल पॉईंट मध्ये न जाता, मला माहिती आहे 1 येऊ शकेल,
थ्री येऊ शकेल, फोर येऊ शकेल, फाईव्ह येऊ शकेल किंवा सिक्स येऊ शकेल. हे जे काही सगळे आउटकम्स आहेत तीच गोष्ट. ज्यावेळेस मी पत्ते पिसतो आणि पत्ते पिसल्यानंतर ज्यावेळेस एक एक पत्ता टाकतो त्यावेळेस संपूर्ण गोष्टी, सर्व गोष्टी, कधी बदाम येईल, कधी राणी येईल, कधी क्लिवर येईल, ही संपूर्ण शक्यता ही 52 आहे. म्हणजे माझा नंबर जर मला विचारलं एक ते शंभर पर्यंतचे नंबर आहेत, एक ते शंभर पर्यंतचे नंबर म्हणजे काय, जरी नंबर शंभर जरी दिलेला असेल ना तर ही संपूर्ण यस, याची जी काही एखादा जर सेट जर मी केला की संपूर्ण शंभर नंबर तर मला याची व्हॅल्यू ही मला 1 येत आहे. म्हणजे सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी ही सर्वाधिक असते, ती एक असते. आणि यातून समजा हा सेट जर विचार केला हा यस आहे सॅम्पल स्पेस, आणि यातून जर हा सेट उपसेट जर घेतला सेट ए आला किंवा सेट बी आला त्याची व्हॅल्यू ही 1 कमीच असणार आहे. हा प्रश्न मला या ठिकाणी समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे किंवा त्यावर आधारित लॉजिक मला समजून घेणं गरजेचं आहे. पट्ट्याचा सेट दिला तर त्याची प्रोबॅबिलिटी नंबर जरी 52 जरी असेल परंतु त्याची प्रोबॅबिलिटी जर सॅम्पल स्पेसची जर असेल तर 1 येईल. नेक्स्ट रूल्स आपल्याला दिलेला आहे की टू इव्हेंट ज्यावेळेस डिसजॉईंट आहे, डिसजॉईंट नावच दिलंय की जॉईंट नाही आहे, या पद्धतीच्या दोन इव्हेंट आहेत. एक सॅम्पल स्पेस दिलेला आहे, सॅम्पल स्पेसमध्ये मी उदाहरण दिलं की या ठिकाणी नंबर येत आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ए मी सांगितलेला आहे की यामध्ये केवळ इव्हन नंबर येतात. म्हणजे ए सेट काय आलाय, इव्हन नंबरचा सेट आलाय. बी सेट काय आलेला आहे की यामध्ये केवळ ऑड नंबर्स येतात, म्हणजे 1, 3, 5 आलाय. या दोघांच्या मध्ये कुठलंही कॉमन नाही आहे. जर कुठलाही जर गोष्ट कॉमन जर नसेल तर या ठिकाणी जी काही मला प्रोबॅबिलिटी विचारली जाईल की ए गोष्ट घडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे किंवा बी गोष्ट घडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर या ठिकाणी यालाच आपण डिसजॉईंट असं म्हटलं जातं किंवा यालाच आपण परस्पर पूरक किंवा आपण याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असंही म्हटलं जातं. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असं म्हटलं जातं आणि म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असत असताना ऑर हा शब्द जर वापरला तर त्याचा जो काही फॉर्म्युला येतो हा प्रोबॅबिलिटी ए साठी असेल आणि प्रोबॅबिलिटी बी साठी असेल, आपण त्याची ऍडिशन्स करतो. हा पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. डिजॉईंट इव्हेंट दिसत आहे, दोघांच्या मध्ये काही कॉमन दिसत नाही, परंतु दोघांच्या मध्ये जर कॉमन जर असेल ना तर आपण याला ओव्हरलॅपिंग असं म्हटलं जातं, ओव्हरलॅपिंग. आणि या डिजॉईंट इव्हेंट साठी किंवा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट साठी माझ्याकडे ऑर जर हा प्रश्न जर विचारला असेल, राजा किंवा राणी सांगा, किंवा इंटरव्ह्यू मध्ये किती विद्यार्थी दुसरा सिलेक्ट होईल किंवा 5 सिलेक्ट होईल, त्यावेळेस मला हा 5 आणि दुसरा याचं समेशन करणं गरजेचं आहे. अजून या डिसजॉईंट इव्हेंटच्या संदर्भातच अजून आपल्याला एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे की जसं मी तुम्हाला नाव दिलं की डिसजॉईंट इव्हेंटलाच आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असं म्हटलं जातं, त्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. आणि जर इंडिपेंडेंट जर इव्हेंट जर असेल तर हा इंडिपेंडेंट इव्हेंटसाठी एकमेकावर जर पूर्णपणे त्या अवलंबून नसतील तर या ठिकाणी आपल्याला विचारलं ए आणि बी, ए आणि बी यांची शक्यता किती आहे. इंडिपेंडेंट इव्हेंटसाठी मी ऍडिशन न करता या ठिकाणी मी त्याचा गुणाकार करतो. इंडिपेंडेंट इव्हेंट म्हणजे काय, की ज्या वेळेस माझ्या एका हातामध्ये कॉईन दिलेला आहे, दुसऱ्या हातामध्ये मला डायस दिलेला आहे आणि एकाच वेळेस मला थ्रो करायला सांगतात आणि थ्रो केल्यानंतर कॉईनचा जो काही रिझल्ट येईल त्याबरोबर डायचा जो काही रिझल्ट येईल हे दोघंही एकमेकाला अफेक्ट करत नाही, त्याला इंडिपेंडेंट म्हटलं जातं. एखादं पॅकेट घेतलेलं आहे, मी पत्त्याचं पॅकेट घेतलेलं आहे आणि पत्त्याच्या पॅकेटमधून मला सांगितलंय की एक्का काढायचा आहे, पत्त्याच्या पॅकेटमधून मला सांगितलंय की मला राजा काढायचा आहे. एक्का काढला आणि जर मी राजा काढला तर दोघांचा एकमेकावर काही परिणाम होत नाही, असं जर असेल ना तर ती माझी इंडिपेंडेंट इव्हेंट असेल आणि इंडिपेंडेंट इव्हेंटसाठी मी त्या प्रोबॅबिलिटीचा गुणाकार करतो. हा माझा रूल नंबर 3 आपण या ठिकाणी मेन्शन केला. आता रूल नंबर प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली आहे की ज्या ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याला दिली जाते आणि जी काही नॉट असेल, या ठिकाणी आपल्याला एक सेट दिलेला आहे आणि या सेटमध्ये आपल्याला विचारलेला आहे की या ठिकाणी ए इव्हेंटमध्ये केवळ 2 आणि 3 आहे आणि जर मला ए डॅश दिला असेल ना, याचा अर्थ ए इव्हेंटमध्ये 2 आणि 3 सोडून ह्या यस डायचा इव्हेंट आहे. मग या ठिकाणी आलं काय, तर या ठिकाणी 1 आला, या ठिकाणी 4 आला, या ठिकाणी 5 आलाय, 6 आलाय,
ही जी काही ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट आहे, या कॉम्प्लिमेंट साठी आपण जो की वेन डायग्राम यूज करणार आहोत ती या पद्धतीने. ए कॉम्प्लिमेंट यालाच आपण ए डॅश म्हणतो, यालाच आपण ए बार म्हणतो, किंवा नॉट ए असं म्हटलं जातं. आणि नॉट ए साठी आपल्याला जो काही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जसं आपण मेन्शन केलं की या ठिकाणी संपूर्ण स्पेसची किंमत किती येते, तर ही एस ही काय येते, संपूर्ण स्पेसची किंमत येते. म्हणजे जर ए ची किंमत जी काही व्हॅल्यू असेल, रिमेनिंग ए ची जी काही व्हॅल्यू असेल, त्याचा ऍडिशन विल वन. आपल्याला विचारलेला आहे पत्ता पिसल्यानंतर एक कार्ड करायचं, राजा नसल्याची शक्यता किती आहे, पण त्यासाठी मला काय करावं लागेल. मला पूर्णपणे गॅरंटी आहे की राजा असण्याची शक्यता आणि राजा नसण्याची शक्यता या दोघही एकमेकाच्या कॉम्प्लिमेंट इव्हेंट आहे, त्यांची बेरीज ही वन असेल. आणि राजा नाही असं मला विचारलंय ना, तर राजा नाही ही इव्हेंट कशी असेल, एक किंवा राजा असण्याची इव्हेंट, या पद्धतीने आपल्याला त्याला मूव्ह करता येईल. म्हणजे हा रूल नंबर आपण फोर ही या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता रूल नंबर फोर आपल्याला पाहिला, जर मी तुम्हाला सांगितलं की इंडिपेंडेंट इव्हेंट आहे, इंडिपेंडेंट इव्हेंट साठी मी तुमच्याशी मेन्शन केलं की इंडिपेंडेंट इव्हेंट मध्ये आपल्याला दोन पॉसिबिलिटीज असू शकेल. आपल्याला एक दोन खेळ खेळायला सांगितलं, एक पत्त्याचा खेळ खेळायला सांगितलं आहे, आणि तुम्हाला सांगितलं की मार्बल काढायचे आहेत किंवा गोट्या बाहेर काढायच्या आहेत. म्हणजे मी पत्ता एक बाहेर काढल्यानंतर त्या पत्ता बाहेर काढण्याचा मार्बलचा काही जर संबंध नसेल, तरी माझी इंडिपेंडेंट इव्हेंट आली. आणि इंडिपेंडेंट इव्हेंट मध्ये मला जर विचारलं ए इंटरसेक्शन बी किंवा ए आणि बी, तर या ठिकाणी मला त्याचा गुणाकार करायचा. हे थोडस आपल्याला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम हे आपल्याला या दोनच गोष्टीवर विचारले जातात, एक ए और बी विचारला जातो, किंवा या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी किंवा ए आपण त्याला अँड असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, तेवढ्या पद्धतीनं मला गुणाकार कधी करायचा आहे प्रोबॅबिलिटीचा, ज्यावेळेस माझ्याकडे इंडिपेंडेंट इव्हेंट असतील, ज्यावेळेस मला इंटरसेक्शन दिलं असेल, त्यावेळेस मी गुणाकार करेल. हा एक सिम्पल नियम आपण लक्षात ठेवूया, एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. किंवा ज्यावेळेस मला किंवा दिलं जातं ना, त्यावेळेस किंवा दिलं जातं ना, तर मी चेक करणार आहे की त्याच्यामध्ये युनियन आहेत, त्या युनियनमध्ये जर असेल तर मला त्याची प्रोबॅबिलिटीची ॲडिशन्स करावी लागेल. आता यावर आधारित हे रूल नंबर पाच पाहिले. आता ॲडिशन रूल कधी करायचा, कुठल्या गोष्टीला मला ॲडिशन रूल करायचा. ॲडिशन रूल उदाहरणामध्ये ज्यावेळेस मला विचारलं जाईल पी प्रोबॅबिलिटी ए किंवा बी ची काय आहे, या दोन गोष्टी मला दिल्या जातील, या दोन गोष्टीमध्ये मला चेक करावं लागेल दोघं कॉमन आहेत का. जर कॉमन जर असेल तर या ठिकाणी मी मेन्शन्स करणार. जर त्या इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असेल, डिसजॉईंट जर असेल, ज्यामध्ये काही कॉमन नसेल, तर याची व्हॅल्यू झिरो होणार. म्हणून जर मला विचारलं ए युनियन बी किंवा ए ऑर बी ची प्रोबॅबिलिटी काय, तर या इंडिव्हिज्युअल ए आणि बी च्या प्रोबॅबिलिटीचा या ठिकाणी मी बेरीज करणार आहे. हा सिम्पल रूल्स. एक उदाहरण आपण पाहूया. आता 52 पत्ते आहेत, आपण त्याला शफल करतोय. एक कार्ड आपल्याला रॅन्डमली काढायचं आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे हे कार्ड बदाम येईल किंवा हे कार्ड राणी असण्याची शक्यता किती. आता 52 कार्ड मध्ये मला पूर्णपणे हे बेसिक थिंग्स मला माहीत असणं गरजेचं आहे. टोटल राणी ज्या काही येतात ना, तर त्या राणी ही किंवा फेस व्हॅल्यूचे कार्ड येतात 4 येतात. आणि टोटल बदाम जे काही येत आहेत, ज्याला आपण हर्ट असं म्हटलं जातं ना, तर बदाम यामध्ये 13 येत आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ राणी शी आली, पण प्रोबॅबिलिटी ऑफ बदाम किंवा आपण ज्याला हर्ट असं म्हणूया, या ठिकाणी आपण हर्ट हा शब्द लिहूया, किंवा आपण या ठिकाणी मला वाटतं हर्ट आपण हा लिहूया, त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल. राणीची प्रोबॅबिलिटी किती येईल, या ठिकाणी 4/52 येईल. बदामचे 13 आहेत, एक एक कार्ड काढायचं आहे, त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल, 52 येईल. परंतु ही गोष्ट मला माहीत असणं गरजेचं आहे की बदाम मध्ये एक राणी असते, म्हणजे बदाम मध्ये एक कार्ड हे माझं राणीचं असतं. म्हणजे या ठिकाणी हे कॉमन आला, बदाम मध्ये एक कार्ड हे राणी असणं ही कॉमन आली. कॉमन कुठं आलं, राणीमध्ये एक राणी ही बदामची असणार आहे आणि बदाम मध्ये देखील एक राणी कॉमन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी वेन डायग्राम काढून जर हा सोडवण्याचा जर प्रयत्न केला, तर सपोज या ठिकाणी ही राणी आहे, तर राणीमध्ये या 3 राण्या येतील. कुठल्या राण्या येतील, एक राणी या ठिकाणी माझी जी काही असणार आहे ती चौकोरची राणी असणार आहे. चौकोरचे जे काही 13 पत्ते आहेत त्यातली एक राणी असणार आहे. दुसरी राणी कुठली असणार आहे, जे काही क्लिवरची ब्लॅक कलरची आहे
त्या ब्लॅक कलरची एक राणी असणार आहे. नंतर जो काही स्पेड आहे किंवा त्याला आपण इस्पिक असं म्हटलं जातं, त्या इस्पिकची जी काही राणी असणार आहे ती देखील एक राणी ब्लॅक कलरची असणार आहे. एक राणी ही जी काही आहे ही राणी ही इथे कॉमन आहेत. आणि जे काही हा इव्हेंट बीचा आहे किंवा आपण ज्याला बदामचा इव्हेंट असं म्हटलं जातं, हे 12 पत्ते आणि 12 पत्त्यांमध्ये मला हे दिसून, म्हणजे हा कॉमन आहे. आणि कॉमन साठी आपण काय नाव देतो, कॉमन साठी आपण नाव देतो जसं मी तुम्हाला सांगितलं, हा राणीसाठी ब्लॉक आपण दिलेला आहे किंवा ही इव्हेंट आपण हर्टसाठी किंवा बदामसाठी दिलेली असेल दोघांच्या मध्ये. राणी इंटरसेक्शन जर हार्ड जर घेतलं तर मला नंबर किती दिसून येतात, 1 दिसून येतात. म्हणजे हे जे काही सूत्र आहे, जो काही मला विचारलेलं आहे, प्रोबॅबिलिटी कुणाची विचारलेली, ते कार्ड राणी किंवा ते कार्ड हर्ट असण्याची, किंवा हा शब्द वापरलेला आहे. किंवा जर शब्द जर वापरलेला असेल ना तर मी नेहमी ऍडिशन करतो, प्रोबॅबिलिटी ऑफ राणी असण्याची किती आहे प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बदाम किंवा हर्ट असण्याची किती आहे आणि दोघांच्या मध्ये कॉमन किती आहे. या दोघांच्या मध्ये प्रोबॅबिलिटी जर काढायची जर असेल तर या पद्धतीने जर मी केलं तर हे सूत्र मला इथे दिसून येतं. म्हणजे राणी असण्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 4/52 आली. या ठिकाणी हार्ट असण्याची प्रोबॅबिलिटी किती आली, या ठिकाणी 13/52 आली. दोघांच्या मध्ये कॉमन एकच कार्ड आहे, एकच राणी आहे, त्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 52 आली. म्हणजे या ठिकाणी जर मी कॅल्क्युलेशन जर केलं तर 16/52 आलं. आणि माझं जर उत्तर विचारणे जर डिवाइड जर केलं तर या ठिकाणी मला 4/13 आलं आणि ही माझं उत्तर आलं. म्हणजे याच्यामध्ये हा जो काही रूल आहे, ऍडिट्यूडचा रूल आपण कुठे वापरतो, हा ऍडिट्यूडचा रूल आपण फक्त ज्यावेळेस किंवा हा शब्द दिला जातो त्यामध्ये दिला जातो. परंतु जर मला एखादी विचारलं, घटनाच इंडिपेंडेंट जर असेल, कारण या ठिकाणी ही घटना इंडिपेंडेंट, इंडिपेंडेंट म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असेल, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असेल, की त्या दोघांच्या मध्ये कुठेही कॉमन नसेल, कॉमन जर नसेल ना तर या ठिकाणी मला याची व्हॅल्यू किती येणार आहे, तर 0 येणार. हा थोडासा बदल आपल्याला करावा लागेल. आणि जर नेक्स्ट जे काही येते मल्टिप्लिकेशन रूल, मल्टिप्लिकेशन आपण कुठे यूज केलं जातं, दोन कंडिशनला आपण मल्टिप्लिकेशन यूज केलं जातं, की ज्यावेळेस घटना ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आहे, तर नंबर ऑफ चान्सेस, ज्यावेळेस घटना ही डिपेंडेंट आहे. आता इंडिपेंडेंट घटना जर असेल तर आम्ही मल्टिप्लिकेशनचा रूल अवलंबणार आहोत. इंडिपेंडेंट कशी ओळखायची, आपण ज्यावेळेस मला विचारलं जाईल की ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी बद्दल विचारलं जाईल, परंतु एकाचा रिझल्ट दुसऱ्यावर जर अवलंबून जर नसेल तर दोघांच्या प्रोबॅबिलिटीचा मी या ठिकाणी गुणाकार करेल. परंतु जर घटना डिपेंडेंट असेल, डिपेंडेंट मिनिंग काय, की आज तुम्हाला एक बॉक्स दिलेला, या बॉक्स मधून तुम्हाला इमॅजिन करा की यामध्ये काही मार्बल आहेत आणि या मार्बलमध्ये काही रेड आहेत काही व्हाईट आहेत आणि तुम्हाला 2 मार्बल काढायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं रेड मार्बल काढायचा आहे आणि दुसऱ्यांदा तुम्हाला सांगितलं की तो मार्बल जो काही काढलेला आहे विदाउट रिप्लेसमेंट तुम्हाला सेकंड मार्बल काढायचा आहे. विदाउट रिप्लेसमेंट जर असेल, म्हणजे दुसरा मार्बल ज्यावेळेस मी काढतोय तो हा पहिल्या मार्बलच्या जी काही संख्या बाकी राहिलेली त्याच्यावर किंवा त्याच्या प्रोबॅबिलिटी जर अवलंबून जर असेल ना, तर या ठिकाणी मी त्याला डिपेंडेंट असं म्हणणार. या ठिकाणी फक्त चेंज काय होतो, ज्यावेळेस रिप्लेसमेंट हा शब्द यूज केला जातो किंवा आपण ज्यावेळेस क्लिअरली असं म्हटलं जातं की आपण विदाऊट रिप्लेसमेंट, कुठली रिप्लेसमेंट न करता आपण सेकंड मार्बल हा काढतोय, तर त्या ठिकाणी हा जो काही फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला ए इंटरसेक्शन बी, सेम आपण या ठिकाणी पहिल्यांदा जो काही रेड मार्बल काढणार आहे आणि नंतर जो काही आपण ब्लॅक कलरचा मार्बल काढणार आहोत, या ठिकाणी याची ब्लॅक आपण कसा काढणार आहे, की ब्लॅक जो काही काढणार आहोत तो ए नंतर काढणार आहोत. फक्त हा सूत्र आपल्याला या ठिकाणी चेंज होतो, बी टू इव्हन किंवा बी आफ्टर ए, हा इंडिपेंडन्सचा आपल्याला फॉर्म्युला आपल्याला दिसून येतो. आता ए बी सी डी या 6 व्यक्ती मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आता 6 व्यक्ती मुलाखतीसाठी आलेला असेल तर आपल्याला त्यातून एकाची निवड करायची आहे. यातून मुलाखती ए आणि डी निवड होण्याची शक्यता कधी, ए हा पूर्णपणे ए ची निवड ही डी वर अवलंबून नाहीये, म्हणजे इंडिपेंडेंट गोष्टी. आणि या ठिकाणी मला क्ल्यू पण दिलेला ए आणि डी, म्हणजे मला जर विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि हा शब्द विचारलेला आहे डी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए भाषेमध्ये जर पाहिलं इंटरसेक्शन डी जर पाहिलं तर मला दिसून येतं इंडिपेंडेंट इव्हेंट आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी या पद्धतीने असेल. दोघांची ए ची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/6 आहे. याची किती आहे, 1/6 आहे.
माझं उत्तर या ठिकाणी किती आलं, 1/36 आलं. या पद्धतीने आपण हे पाहिलं. थोडक्यात आपण ऍडिटिव्ह रूल्स पाहिला, आपण मल्टिप्लिकेशन रूल्स पाहिला. आपण मल्टिप्लिकेशन रूल पाहत असताना आपल्याला दोन घटना पाहणं गरजेचं आहे. जर इंडिपेंडेंट असेल तर त्या इव्हेंटचा मी गुणाकार करणार, परंतु जर त्या इव्हेंट डिपेंडेंट जर असेल तर या ठिकाणी माझ्याकडे कंडिशनल प्रोबॅबिलिटी येते. म्हणजे मी एक प्रोबॅबिलिटी काढतो, दुसरी प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी माझ्याकडे हे मला चेंजेस होतात, यालाच आपण एक्स आफ्टर वाय असं म्हटलं जातं. ही गोष्ट आणि किंवा या ठिकाणी हे नाव बिलकुल लक्षात ठेवू नका, इव्हन मल्टिप्लिकेशन रूल काय हेही लक्षात ठेवू नका, परंतु आपल्याला गुणाकार कधी करायचा हेही लक्षात ठेवा. आयदर आपण या पद्धतीने फॉर्म्युला हा याद करू शकतो किंवा नाही केला तरी चालेल, पण एक असला म्हणजे आपल्याला हा रिझन्स आपल्याला किंवा हा प्रॉब्लेम्स आपल्या इझिली समजून जाईल. थोडक्यात हा एक सेक्शन्स मी तुमच्यापुढे डिस्कस करण्यासाठी दिलेला आहे. या ठिकाणी हे पहा, युनियन उदाहरण पण दिलेलं आहे. युनियन म्हणजे या ठिकाणी ए बी आणि सी हे मला सर्व गोष्टी येतात. इंटरसेक्शन्स म्हणजे कॉमन हेही मला दिसून येत आहे. या ठिकाणी कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. ए कॉम्प्लिमेंट ए डॅश किंवा ए सी म्हटलं जातं. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की या ठिकाणी ए ओनली. या ठिकाणी जर मला विचारलं असेल की ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए सोडून ए कॉम्प्लिमेंट. या ठिकाणी मला ए कॉम्प्लिमेंट काय दिसतोय, 3 आणि 4 दिसतोय. दुसरं दिलं ए बी, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. ए युनियन बी मध्ये काय येतं, 1 2 3 येत आहे. आणि हे सोडून, हे जर सोडून जर असेल तर माझं 4 येतं. हे कन्सेप्ट आपल्याला इझिली समजून येतील. किंवा या ठिकाणी ए युनियन बी आपल्याला दिलेलं आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट विचारलेलं आहे. म्हणजे ए युनियन बी सोडून काय येते, 1 2 3 4 येत आहे. परंतु आपल्याला जे काही सूत्र आपण पाहिलेत, ही सूत्र आपल्याला 5 या पद्धतीने यूज करायची आहेत. त्यातले तात रेग्युलर यूज करणारे जी काही सूत्र जे काही असेल, हे आपल्याला सूत्र असेल ज्यावेळेस आपल्याला ऑड दिलं जातं, की ज्यावेळेस आपण त्याला ऍडिटिव्ह रूल्स असं म्हटलं जातं, त्यावेळेस हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. आणि ज्यावेळेस इंडिपेंडेंट आणि डिपेंडंट इव्हेंट असतील त्यावेळेस आपल्याला हे वापरावं लागेल. आणि जे काही रेग्युलर लॉजिकल यूज करण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी पहिल्यांदाच नमूद केलं की आपल्या चॅनल्समध्ये जो व्हिडिओ नंबर 2 आहे, हे संपूर्ण सूत्र किंवा हे संपूर्ण रूल्स मी व्हेरी एक्सप्लिसिटिवली एक्सप्लेन केलेले आहे. मोर दॅन 1 आवरचा तो व्हिडिओ आहे, परंतु हा व्हिडिओ मी त्याला एक्सटेन्शन केला. का केला, कारण या संपूर्ण महाजालामध्ये मला शेवटी फक्त 2 फॉर्म्युले कळले पाहिजे. रूल नंबर 3 याला ऍडिटिव्ह म्हटलं जातं, आणि तो मला कधी यूज करायचा आहे, की ज्यावेळेस या इव्हेंट म्युच्युअली डिस जॉईंट असतात आणि ओव्हरलॅपिंग जर असेल तरी मी यूज करणार. आणि तिसरा इव्हेंट मला गुणाकार कधी करायचा, ज्यावेळेस इंडिपेंडेंट इव्हेंट असेल. शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ, परंतु स्पर्धा परीक्षेचे कुठलेही प्रोबॅबिलिटी सोडवण्यासाठी आयदर वेन डायग्राम किंवा आयदर या रूलच्या माध्यमातून जर गेलो तर हा चॅप्टर हा इझिली आपल्याला समजू येईल. धन्यवाद. Watching Target with Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.